राज्यपालांसाठी निर्लज्ज असा शब्द वापरल्यावरती बोलण्याची शैली असल्याचे सांगितले जाते. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना कोरोनाचे जंतू सोडण्याच्या धमक्या दिल्या जातात, त्यावेळी सत्ताधाऱ्यांना त्यांच्या नेत्यांची भाषा दिसत नाही असे नमूद करताना सर्वच राजकीय पक्षांच्या शिरस्थ नेत्यांनी आता राजकारणात वापरल्या जात असलेल्या भाषेवर विचार करण्याची वेळी असल्याचे परखड मत माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय मंत्री राणे प्रकरणावर भाष्य करताना आमदार मुनगंटीवार म्हणाले की मागे 1.5 वर्षांपासून अशा घटना घडत आहेत ज्यावर सर्वच नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांकडून काँग्रेसवाले जोडे खातील असा शब्द प्रयोग झाला आहे. शिवसेनेच्या एका आमदाराने माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना तोंडात कोरोनाची जंतू कोंबण्याची धमकी दिली होती. सत्ताधाऱ्यांनी राज्यपालांनी निर्लज्ज शब्दाचा वापर केला. काही नेत्यांची टोपण नावे ठेवली जातात व बडे नेते हसत हसत ती सांगत असतात. सत्ताधारी नेत्यांकडून वापरल्या जाणाऱ्या भाषेवर कोणीही बोलत नाही, त्यांना कोणी अडवत नाही. फेविकॉलने ओट झिटकवल्यासारखे लोक चुप बसतात. काही लोक ती बोलण्याची शैली असल्याचे सांगून त्यांचे समर्थन करतात, हे अत्यंत चुकीचे आहे. राजकारणात मतभेद होतात, मनभेद होता कामा नये. साऱ्यांनीच शब्द जपून वापरले पाहिजे, यासाठी मुख्यमंत्र्यांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे असेही मुनगंटीवार म्हणाले. राणे यांनी वापरलेल्या शब्दांशी भाजप सहमत नाही असेही त्यावेळी म्हणाले. सन्माननीय नारायण राणे साहेब हे केंद्रीय मंत्री आहेत, मुख्यमंत्री होते शिवसेनेचे, त्यांच्याच मंत्रिमंडळात मीही मंत्री होतो. पण काही दिवसांपासून काही वर्षामध्ये बघितलं असेल, या राज्यात गेल्या 1.5 वर्षामध्ये अशा अनंत घटना घडत आहेत ज्याच्यावर सर्वच राजकीय पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने एकत्र आले. कधी मुख्यमंत्री महोदय एखादा असा शब्द वापरतात की 19 जूनला ते म्हणाले की काँग्रेसवाले जोडे खाती युक्त शब्द. एक विधानसभा सदस्य म्हणतो की सन्माननीय देवेंद्र फडणवीसांच्या तोंडामध्ये आम्ही कोरोनाचे जंतू सोडवले असते. इथं काही लोक जाहीरपणे धमक्या देतात जर तुम्ही यूट्यूबवर बघितलं तर. आणि म्हणून मला वाटतं की प्रश्न एका शब्दाचा, एका वाक्याचा नारायण राणे साहेब काय म्हणाले एवढा पुरता मर्यादित न ठेवता. ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे, भारतीय जनता पार्टीचं हे मत नाही. त्यांनी जे काही शब्द वापरले, पण मुख्यमंत्री असेल, केंद्रीय मंत्री असेल, राज्यपाल महोदय असेल, यांच्या संदर्भातली जी काही भाषा आहे, विरोधी पक्ष नेते असतील यांच्याबद्दलची काही भाषा असेल, कुठं एखादा निकनेम दिल्या जातं आणि मोठे मोठे नेते हसत हसत ते निकनेम सांगतात, तर मला वाटतं की जनतेला अशा सर्व गोष्टींची लाज वाटते. आपल्या सर्वांनाच एकत्रितपणे आता ही वेळ आली आहे. फक्त राणे साहेब आज बोलले म्हणून राडा करायचा आणि राज्यपाल महोदयांना निर्लज्ज म्हटल्यानंतर ती एक शैली आहे, भाषा आहे, या शैली आहे, भाषा आहे, यामध्ये ते अडवायचं. किंवा एखादा आमदार जेव्हा सन्माननीय देवेंद्र फडणवीसांबद्दल जंतू तोंडात टाकावे असं म्हणतो तेव्हा मात्र फेविकॉल चिटकल्यासारखे ओठ चिटकवून ठेवायचे, मला वाटतं हे योग्य नाही. आता आवश्यकता आहे सर्व पक्षाच्या नेत्यांनी येऊन राजकारणामध्ये विचारामध्ये मतभेद असू शकेल, पण हे मनभेदामध्ये याचं रूपांतर होणं हे काही योग्य नाही. व्यक्तिगत शब्द हे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जपून वापरले पाहिजे याची काळजी घेण्याची आता आवश्यकता आहे. आणि त्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.